अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. या विरोधात ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. थेट जाऊयात पाहण्यासाठी. गेल्या 20-25 वर्षापासून या शहरातल्या ज्या कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षकांनी इथं मेहनत घेतली, त्या मेहनतीमुळे ह्या विदर्भातलं शिक्षणाचं एक हब, अकोला असं हब झालं आणि या 4-5 जिल्ह्यातले विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आणि ट्युशनसाठी येतात. त्याचे आई वडील बहीण भाऊ सोडून ते इथं येतात, परंतु त्यांच्या सुरक्षेची कोणतीही यंत्रणा ह्या शहरामध्ये नाही. 1 जानेवारीला 16 वर्षाचा तरुण मुलगा, ज्याच्या आई वडिलांनी त्याचे स्वप्न पाहिले होते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, तो शिक्षणासाठी इथं येतो आणि संध्याकाळच्या टाइमला त्याला भूक लागली असता त्याचा डबा आला नाही म्हणून तो किराणा दुकानावर वेफर्स बिस्किटचे पाकिट आणण्यासाठी जातो आणि क्षणभरात गुंड प्रवृत्तीचे लोक असताना तिथं त्याला 50 रुपयासाठी त्याची हत्या करतात. म्हणून या शहरातला कोणता तरुण इथं सुरक्षित राहायला पाहिजे, एका मुली मुलीवर कोणता अन्याय झाला नाही पाहिजे, या अन्यायाच्या विरोधात आणि गुंड प्रवृत्तीच्या विरोधात ह्या मोर्चाचं आयोजन सर्व, जरी आज शिवसेना पुढाकार असेल, पक्षाचं जरी नाव असेल, परंतु कारण की कोणीतरी ह्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे म्हणून शिवसेनेने पुढाकार घेतला, परंतु सर्व जातीच्या सर्व धर्माचे विद्यार्थी विद्यार्थिनी ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले, जेणेकरून ह्या विद्यार्थ्यावर कधी अन्याय नाही झाला पाहिजे. आणि कोणत्या मुला मुलीवर अन्याय झाला तर शिवसेना त्याच्या पाठीशी खंबीरपणे, त्या कोचिंग क्लासेसच्या पाठीशी आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे याच्या पुढे उभी राहील. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकले, याकडे कसा बघता? तो काही आम्हाला नवीन विषय नाही, ईडी सीडी सगळे आम्हाला जुना विषय, तो काही फरक पडत नाही. आम्हाला हेच मागणी आहे की असं हे विशाल सोबत घडलं, हे असं कोणाच्या सोबत बी घडो ना, याला फाशी लवकरात लवकर देण्यात यावी. कोणासोबत तो मुलगा असा आहे, पूर्णपणे विचारपूस करा. त्याचं जर कोणा पोलिशी किंवा कोणाशी विचित्र कोणा वागणे किंवा कॉल हे जर डाउटेड बी दिसलं तुम्हाला, 3 वर्षाचा होता त्यापासून 17.5 होता वयापर्यंत, तर त्याच्याऐवजी मला फाशी द्या. विनोद जर त्याच्यासाठी एवढं केलं, शेतीवाडी विकून प्लॉट विकून राहायची जागा विकून, तर तो मुलगा तसा नाही आहे. त्याचे जे स्वप्न होते की बा खूप मोठा ऑफिसर बनीन मी, ते स्वप्न या नालायकाने फार खराब केले. त्याचे स्वप्न होते MBBS MD डॉक्टर बनीन मी. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अकोल्यामध्ये एका निष्पाप विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. अकोला जे आता आजकाल एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाते, आजूबाजूच्या क्षेत्रातले मुलं इथे शिक्षण घेण्यासाठी येतात, परंतु असं एका सुरक्षेवरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून आज इथे एक मुक आंदोलन मुक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नितीन बापू देशमुख आणि गोपाल दत्तर यांच्या नेतृत्वामध्ये. त्यामध्ये आपण जसं बघायला आपल्याला मिळेल की अनेक विद्यार्थी, अनेक सामाजिक आपल्याला NGO आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, त्यांचे पण आपल्याला इथे सपोर्ट लाभलेला आहे. तर इथे एक सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह आणि आम्हाला प्रशासनाला जाब विचारायचा आहे की जर हे घडलेलं आहे तर याची तुम्ही सखोल चौकशी केली का, आणि तेच नाही तर या हजारो संख्येने इथे विद्यार्थी आहे त्यांच्या सुरक्षेचं काय? नक्कीच या मुक मोर्चानंतर जे म्हणजे आमच्या मागण्या आहेत की याच्यामध्ये जे उज्ज्वल निकम आहेत, सरकारी वकील, त्यांची इथे नियुक्ती करावी या केससाठी, तर जेणेकरून जर सखोल चौकशी होईल तर नक्कीच त्या गुंडांना काय आळा घालणार आहे आपण. कारण की असे प्रकार हे हल्ली आपल्याला खूप पाहायला मिळतात की गाव हुंड हल्ली सुटत पडत विद्यार्थ्यांना बुली करत आहेत, तर हे कुठे ना कुठे नाही आहे व्यवस्थित, आणि याला कुठेतरी आळा आपण घालायला पाहिजे आणि घातलाच पाहिजे. धन्यवाद.